नाना पटोले हे काँग्रेस पक्षाचे नवीन अध्यक्ष झालेले त्याबद्दल आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत। त्यांनी विधानसभेचं अध्यक्षपद सोडून काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद त्यांनी घेतलेलं आहे आणि ते ॲक्टिवली काम करत आहेत। परंतु अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या ज्या फिल्म्स आहेत त्या मी चालू देणार नाही, त्यांचं ते शूटिंग होते देणार नाही, अशा पद्धतीची त्यांनी घेतलेली भूमिका ही अत्यंत चुकीची भूमिका आहे। आणि त्यामुळे अमिताभ बच्चन ही आपली आपल्या देशाची खरी अस्मिता आहे। एक चांगला कलाकार म्हणून, महानायक म्हणून त्यांची इमेज सगळ्या देशभरामध्ये फार मोठी आहे। आणि त्यांनी मागच्या वेळेला काही ट्विट केलं असेल ज्या वेळेला भाव वाढले, म्हणजे हे भाव आताच वाढलेत असं नाही आहे। मनमोहन सिंग असताना अनेक वेळेला एका वर्षामध्ये 10-10 वेळेला पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले होते। याचा अर्थ आमच्या सरकारमध्ये वाढावेत अशी आमची भूमिका अजिबात नाही। परंतु निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे की काय केंद्राने टॅक्स कमी करणे आणि काय राज्याने टॅक्स कमी करणे असा प्रयत्न झाला तर ॲटोमॅटिकली पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतील। त्यामुळं माननीय उद्धव ठाकरे सरकारकडे आमची मागणी आहे की आपण आपले टॅक्स कमी करण्याचा प्रयत्न करावा। भारत सरकारच्या वतीने काही टॅक्स कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, विचार सुरू आहे। आणि पेट्रोल डिझेलचे भाव वाढले म्हणून अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी ट्विट का केलं नाही, म्हणून त्यांची फिल्म आम्ही चालू देणार नाही, ते ही काय गुंडागर्दी या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही आहे। नाना पटोले जे आपले चांगले मित्र आहेत, ओबीसी समाजाचे त्या नेते आहेत, बीजेपी सोडून ते काँग्रेसमध्ये आलेले आहेत, त्यांना चांगली संधी मिळालेली आहे, त्यांनी आपल्या संधीचं सोनं करावं। पण अशा पद्धतीची चुकीची भूमिका घेऊन त्यांचे आम्ही शूटिंग बंद पाडू किंवा फिल्म बंद पाडू अशा पद्धतीची धमकी ज्यांनी दिलेली आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। आणि रिपब्लिकन पक्ष अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारच्या पाठीची ताकदीने उभा राहणार आहे। त्यांचं संरक्षण करण्यासाठी आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत। आणि त्यामुळं अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारला आपला पूर्णपणे पाठिंबा आहे। अमिताभ बच्चन यांची माझी लवकरच भेट होणे शक्यता आहे आणि त्यावेळेला मी त्यांना आश्वासन देणार आहे की माझा पक्ष आपल्या पाठीची ताकदीने उभा राहणार आहे।